तर मित्रांनो एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच अतिशय महत्त्वाचे जे की प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे मी आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपल्याला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे मी गॅरंटी देतो आपल्याला आपल्या सर्वांना की आपण या व्हिडिओमध्ये कुठेही बोर नाही होणार कारण खूपच इंटरेस्टिंग जे की प्रश्न काढलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील ए टू झड परीक्षेसाठी उपयुक्त असतील त्यामुळे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्या समोर तो प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो राष्ट्रपती पंतप्रधान सभापती या सर्वांचा पगार तपशील कोणत्या परिशिष्टात असतो राष्ट्रपती पंतप्रधान सभापती या सर्वांचा पगार तपशील खालीलपैकी कोणत्या परिशिष्टात समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मित्रांनो परिशिष्ट दुसरे यामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सभापती या सर्वांचा पगार तपशील देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न विविध पदांचा शपथ व प्रतिज्ञा कोणत्या परिशिष्टात आहे विविध पदांच्या शेपता व प्रतिज्ञा खालीलपैकी कोणत्या परिशिष्टात आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो परिशिष्ट तिसरे यामध्ये विविध पदांच्या शपता व प्रतिज्ञा दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावी ही नोंद खालीलपैकी कोणत्या परिशिष्टात केलेली आहे राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावी ही नोंद खालीलपैकी कोणत्या परिशिष्टात आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहिले मित्रांनो परिशिष्ट चौथे यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे ही नोंद देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न केंद्रीय निर्वाचन आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली आहे केंद्रीय निर्वाचन आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य झाले मित्रांनो घटनादुरुस्ती त्र्याहत्तर व या घटनादुरुस्तीनुसार केंद्रीय निर्वाचन आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार कोणाला असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार निर्वाचन आयोगाला प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न राज्य निर्वाचन आयोग खालीलपैकी कोणत्या मतदार याद्या तयार करत असतात राज्य नियोजन नि निर्वाचन आयोग हा खालीलपैकी कोणत्या मतदार याद्या तयार करतात ऑप्शन क्रमांक चार योग्य रेल्वे मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजेच राज्य निर्वाचन आयोग नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत या सर्वांच्या मतदार याद्या तयार करत असते पुढचा प्रश्न भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोणती व्यक्ती बनली होती ते सांगायचं भारता आहे भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती व्यक्ती कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ही व्यक्ती भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले एक सभापती व्यक्ती बनलेली विक होती पुढचा प्रश्न रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारी सर्वात पहिली व्यक्ती भारतामधली कोणती आहे रॅमन मॅक्सेचे हा पुरस्कार मिळवणारी किंवा प्राप्त करणारी सर्वात पहिली भारतातील व्यक्ती कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन अगोदर मित्रांनो विनोबा भावे ही व्यक्ती रॅमन मॅक्सेचे पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात पहिली भारतातली एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोणता होता भारतातील सर्वात पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वॉरन हेस्टिंग हा व्यक्ती भारतातील सर्वात पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल व्यक्ती बनलेला आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा भारती पती आहे भारतीय इतिहासातील पहिले दलित राष्ट्रपती कोण व्यक्ती ठरली आहे ते सांगायचं आहे भारतीय इतिहासामध्ये पहिली दलित राष्ट्रपती व्यक्ती कोणती ठरली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील के आर नारायण ही व्यक्ती भारतीय इतिहासामध्ये सर्वात पहिले दलित राष्ट्रपती एक व्यक्ती ठरलेली आहे पुढचा पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो योमेश चंद्र बॅनर्जी ही व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडली गेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश दगडी कोळशाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत असतो खालीलपैकी कोणता एक देश दगडी कोळशाचे उत्पादन सर्वात मोठ्या प्रमाणावर करते ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो या ठिकाणी अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया हे तिन्ही देश दगडी कोळशाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी जगामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडी कोळशाचे वापर करणारे खालीलपैकी देश कोणते आहेत जगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर दगडी कोळशाचे वापर करणारे देश कोणते आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी चार योग्य राहील जगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर दगडी कोळशाचा उपयोग करणारे वरीलपैकी सर्व म्हणजेच भारत चीन रशिया हे तिन्ही देश बनलेले आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक देश निकेलचे उत्पादन करत नाही खालीलपैकी कोणता एक देश निकेलचे उत्पादन करत नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो या ठिकाणी भारत हा या ठिकाणी निकेलचे उत्पादन न करणारा एक देश आहे आणि अमेरिका कॅनडा केलिडोनिया हे तीन देश या ठिकाणी निकेलचे उत्पादन करणारे एक देश बनलेले आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅगनीज नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅगनीज नाही उपलब्ध आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील अमेरिका या देशामध्ये दे मॅगनीज दे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही आहे आणि रशिया आफ्रिका ब्राझील या तिन्ही देशांमध्ये मॅगनेजचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होत असतो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जात असते अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन युग्रले मित्रांनो जळगाव या ठिकाणाला अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना कोणत्या ठिकाणी येतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रांनो जामनेर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना हा निर्मित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता एक तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी चार योग्य राहील अमळनेर हा तालुका अहमदनगर जिल्ह्यात नसलेला एक तालुका दाखवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर या ठिकाणी मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र स्थापन केलेले आहे पुढचा प्रश्न चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या महामानवाचा जन्म झालेला आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या व्यक्तीचा कोणत्या महामानवाचा जन्म झाला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोणत्या शहरात झालेला आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोणत्या शहरात झाला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे या साली या दिवशी मुंबई या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी सामाजिक समता या विचार विश्वाचा केंद्रबिंदू कोणाला म्हटली जात असते सामाजिक समता या विचार विश्वाचा केंद्रबिंदू असे कोणाला संबोधले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक समता या विचार विश्वाचा एक केंद्रबिंदू म्हणून ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केल्याने किती वर्षांनी ते मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केल्याने किती वर्षाने ते मंदिर सर्वांसाठी खुले झाले होते ऑप्शन क्रमांक कर एक योग्य राहील मित्रांनो नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह केल्याच्या नंतर पाच वर्षानंतर ते मंदिर सर्वांसाठी खुले झाले होते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया शेड्यूल फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पेंगोंग सरोवर यामुळे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये दे सध्या वाद सुरू आहे पेंगोंग सरोवर यामुळे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये दे सध्या वाद सुरू झाला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो भारत व चीन या दोन देशांमध्ये पेंगोंग सरोवर यामुळे वाद निर्माण झालेला आहे पुढचा प्रश्न इस्रायलने कोणत्या देशाच्या सहाय्याने एरो फोर प्रणालीचा विकास सुरू केलेला आहे इस्रायल या देशाने कोणत्या देशाच्या सहाय्याने एरोफोरिया या प्रणालीची सुरुवात केली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो इस्रायल या देशाने अमेरिका या देशाच्या सहाय्याने एरोफोरिया प्रणालीची या सुरुवात केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेत गाय संरक्षण विधेयक दोन हजार एकवीस लागू करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये गाय संरक्षण विधेयक दोन हजार एकवीस हे लागू करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन गेले मित्रांनो आसाम या राज्याच्या <attitudes Interestingly> विधानसभेमध्ये गाय संरक्षण विधेयक दोन हजार एकवीस हे लागू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे नाव बदलण्यात आलेले आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे नाव हे बदलण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या उच्च न्यायालयाचे नाव नुकते हे नुकतेच बदलण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात खोल तलाव खालीलपैकी कुठे करण्यात आला आहे ते सांगायचं आहे जगातील सर्वात खोल तलाव खालीलपैकी कुठे करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर दोन योग्य राहील दुबई या ठिकाणी जगातील सर्वात खोल तलावाची निर्मिती केलेली आहे पुढचे प्रश्न या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला धान्य ए टी एम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ते सांगायचं आहे भारतातील सर्वात पहिला धान्य ए टी एम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे किंवा सुरू झाला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील हरियाणा या राज्यामध्ये सर्वात पहिले धान्य ए टी एम हे सुरू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जाते ते सांगायचं आहे मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो मका व ऊस यापासून बायो इथेनॉल हे इंधन मिळवले जात असते पुढचा प्रश्न भारतामध्ये बिबट्यांची संख्या दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार अठरामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे भारतामध्ये बिबट्यांची संख्या दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार अठरामध्ये किती टक्क्याने वाढ झाली आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील भारतामध्ये बिबट्यांची संख्या दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार अठरामध्ये साठ टक्क्याने वाढलेली आहे पुढचा प्रश्न कोणती कंपनी जगातील सर्वात मोठे प्राणी उभारण्या उभारणार आहे ते सांगायचं आहे कोणती कंपनी जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रांनो रिलायन्स कंपनी ही जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय हे उभारणार आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोठे स्थापन केले आहे ते सांगायचं आहे देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी हे स्थापन झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो पुणे या ठिकाणी देशातील सर्वात पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र हे स्थापन झाले आहे पुढ वर्षी झालेला आहे पुढचा प्रश्न अठराशे त्रेसष्टमध्ये महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केलेली आहे अठराशे त्रेसष्टमध्ये महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो बालहत्या प्रतिबंधक गृहाची अठराशे त्रेसष्टमध्ये महात्मा फुले यांनी स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी धनकवाडी येथे महात्मा फुले यांनी कोणासाठी कॅम्प सुरू केला होता ते सांगायचं आहे धनकवाडी येथे महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणासाठी कॅम्प सुरू केला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महात्मा फुले यांनी धनकवाडी या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कॅम्प सुरू केलेला आहे तर मित्रांनो आज आजची आप व्हिडिओ आपल्याला कशी वाटली मला नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला व्हिडिओ आवडलेली आहे त्यामुळे आपल्याला एक कॉमेंट करून सांगायचं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक पण जरूर करायचं आहे कारण मी एवढी मेहनत फक्त तुमच्यासाठी घेतो तुमचं या ठिकाणी कर्तव्य बनते की व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर दुसरं म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची एक रिक्वेस्ट आहे माझ्यातर्फे तुम्हाला की आपल्याला या चॅनलचा व्हिडिओ जेव्हा कधी आपल्यासमोर दिसेल तर आपल्याला टाईम काढून पाहायचा आहे कारण अशा प्रकारचे सुपर क्लास आपल्याला एकदम मध्ये कुठेच पाहायला मिळत नाहीत त्यामुळे हे सर्व काही करणं अत्यंत आवश्यक आहे जे मी आपल्याला सांगितलेलं आहे तर मिळते का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये